बातमी चंद्रपूरमधून नाताळ निमित्त चंद्रप्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेला आहे तसंच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री आमदार आणि अधिकारी टायगर सफारीसाठी ताडोबामध्ये दाखल झालेत त्यामुळे नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांमुळे ताडोबामध्ये नवचैतन्य फुललेलं आहे क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सलग आलेल्या सुट्ट्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातलं जे ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे ते अगदी हाऊसफुल झालं आहे पर्यटकांनी ओसंडून वाहत आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सहा कोरचे गेट आहे आणि जवळजवळ अठरा जे आहे ते बफरचे गेट आहे मात्र या सगळ्या गेटवरून बुकिंग जे आहे ती हाऊसफुल आहे कोणालाही आता वेळेवर एंट्री मिळेन अशी झालेली आहे त्या आणि मुख्य म्हणजे तीन वर्षाच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे विदेशातून देखील अनेक पर्यटक ता जे आहे ते ताडोबाला येत आहेत ताडोबाचा आनंद घेत आहे मुख्य म्हणजे सध्या ताडोबामध्ये छान गुलाबी थंडी आहे फार जास्ती थंडी नाही आणि तर अजिबात नाही त्यामुळे अशा गुलाबी थंडीचा आनंद घेण्याकडे सुद्धा पर्यटकांचा विशेष ओढा आहे कारण या दिवसामध्ये कोळं ऊन खायला खाण्यासाठी अनेक जनावरं जे आहे वाघ आणि इतर प्राणी ते सकाळच्या वेळी बाहेर पडतात उघड्यावर येतात मोकळ्या जागेत येतात आणि अशावेळी वाघ आणि इतर प्राणी दिसण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्ती असतं आणि त्यामुळे देखील पर्यटकांचा ओढा जो आहे ताडोबाकडे आहे मुख्य म्हणजे यावेळी खूप मोठ्या प्रमाणात जी गर्दी होत आहे पर्यटकां ती नियंत्रित करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पानी तीन आर एफ ओ जे आहे ते आतमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पच्या आतमध्ये तैनात केले आहे जेणेकरून एकाच ठिकाणी जास्ती गर्दी होणार नाही आणि सर्वांना व्यवस्थित जी आपली सफारी आहे ती पूर्ण करता येईल सारंगपांडे एबीपी माझा ताडोबा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट